राज्यातल्या विरोधकांचा प्रचार ज्या पद्धतीने चालला आहे तो कोणाच्याही हिताचा नसल्याचं सांगत जनतेनं त्याचा विचार करावा असं आवाहन भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी केलं. मोदींना मत देऊन काय मिळालं असा विरोधक सवाल विचारत आहेत, याचं उत्तर जनतेनं मतातून द्यावं असं तावडे यावेळी म्हणाले. 4 कोटी घरांपैकी 27 लाख घरं ही महाराष्ट्राला मिळाली असल्याचा दावाही तावडे यांनी केला. जनतेला संभ्रमित करण्याचं काम राहुल गांधी करत आहेत. संविधान बदलण्यासाठी भाजपाला 400 पार हवेत असं काँग्रेसला वाटतं, मात्र संविधानात 80 वेळा सुधारणा काँग्रेसच्या काळात झाल्या आहेत असा टोला तावडे यांनी लगावला. छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्रात असा प्रचार, अशी राजकीय स्तरावर जाऊन प्रचार करणं हे अतिशय मनाला वेदना देणार आहे. मी मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या जनतेला अशा कुठल्याही प्रचारापेक्षा 10 वर्षात एनडीएच्या मोदीजींच्या सरकारमधून महाराष्ट्राला काय मिळालं याचा विचार करणं जास्त गरजेचं आहे.